महाराष्ट्र में उद्धव ठाकरे की डर्टी पॉलिटिक्स इसलिए क्योंकि उन्होंने एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस, अजीत पवार तीनों की पोस्टर पर जूते मारे, जोड़े मारो इसको नाम करार दिया गया। तो घेर लिया कैबिनेट मिनिस्टर नारायण राणे ने उद्धव ठाकरे की बखिया उधेड़ दी है। उन्होंने बकायदा प्रेस कॉन्फ्रेंस किया, अपने फोन में उन्होंने दिखाया कि कैसे ये लोग पोस्टर पर जूते मार रहे हैं। इसके साथ उन्होंने ये तक कह दिया, उद्धव ठाकरे भूल गए क्या, एकनाथ शिंदे ने आपको छोड़ दिया तो आप उनको मिंदे कहने लगे, और जब मातोश्री में आपके लिए बैग की डिलीवरी पिछले गेट से करते थे तो वो ठीक थे, लेकिन अगर उन्होंने सरकार को बदला, अगर अपनी पार्टी को बदला तो आपने उनके ऊपर ऐसे जूते मारने का काम किया। तुरंत राज्य सरकार कार्रवाई करे, उद्धव ठाकरे पर ये बड़ा बयान दिया है। आप देख रहे हैं द न्यूज, आपके साथ में सृष्टि। और चलिए आपको बताती हूं, नारायण राणे ने उद्धव ठाकरे को घेरने में कोई कोर कसर नहीं छोड़ी। दर्शकों, अब संजय निरुपम ने भी यहां पर उद्धव ठाकरे को कह दिया कि हिंदुत्व को तिलांजलि दे दी है। संजय निरुपम का बड़ा बयान सामने आया, उद्धव ठाकरे ने हिंदुत्व को तिलांजलि दे दी है। संजय निरुपम ने भी उनको घेरा है और जमकर विवादों के घेरे में यहां आ गए हैं उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे पर नारायण राणे का गुस्सा फूटा जब उन्होंने जूते मारे हैं। आप सोचिए कि कितनी डर्टी पॉलिटिक्स है, कैसे ये पराकाष्ठा गंदगी की पार कर रहे हैं उद्धव ठाकरे। समझ में बातें नहीं आ रही क्यों, और अभी तो चुनाव भी नहीं होने वाले हैं। एक महीने में आपको बता देती हूं कि संपन्न यहां डेट सामने आ जाएंगे चुनाव के। गणपति आने वाली है, गणपति यहाँ पर खूब धूमधाम से गणेश चतुर्थी महाराष्ट्र में मनाई जाती है, और भी अन्य त्यौहार हैं। इसकी वजह से इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र के चुनावों के डेटों का ऐलान लेट कर दिया है। अब इसी तरीके से उद्धव ठाकरे अभी पूरे आक्रामक नजर आ रहे हैं। उनको ऐसा लग रहा है कि महाविकास अघाड़ी कमाल कर जाएगी, शरद पवार साथ हैं और कांग्रेस साथ हैं, नाना पटोले ने साथ दे ही दिया, सब लोग साथ हैं, सुप्रिया सुले हैं, तो ऐसा लग रहा है कि हम इस बार लोकसभा चुनाव में हमने थोड़ी बेहतर प्रदर्शन किया है तो हम यहाँ विधानसभा चुनाव में भी पताका लहराएंगे। ऐसा नहीं होने वाला है। बीजेपी भी अलग अलग लॉन्च के साथ सामने आई है। आपको बता दें, लाडली बहन योजना से कहीं ना कहीं बीजेपी का ग्राफ बढ़ा है, और हालांकि कुछ बातें संजय राउत ने कही है, लेकिन सबसे पहले आपको सुनाएंगे कैसे मातोश्री से बैग ले जाने का काम, ये बताने से लेकर के उद्धव ठाकरे पर त्वरित कार्रवाई हो, हिंसा फैलाने का काम कर रहे हैं। इसके साथ ही उन्होंने कैसे कहा कि उद्धव ठाकरे अभी नीचे गिर चुके हैं, आइए आपको सुनाते हैं डायरेक्ट नारायण राणे के प्रेस कॉन्फ्रेंस पर आपको ले चलेंगे। केस करना मैं स्वतः करना, जर सरकार ने ना केली जर तो काढ रे वीडियो तो आता तो त्याचा त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार तर संजयला त्यांना माहित नाही। हा तुम्ही पाहिला असेल, महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुघलों ने भी नहीं किया। हे कोणाची औलाद बरं हा ना, महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लॅस्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं, हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय, भड़का भड़की करतोय, राज्य सरकार ने त्वरित कार्रवाई करावी, याला आत्मदे करावा, वातावरण बिघडवतोय, याच्यापेक्षा दुसरा एविडेंस असू शकत नाही। काय चेष्टा आहे काय, हा विषय निवडणुका म्हणून कसे नाचल, हे किती धाडसी आहे ना। मी हे परवा पाहिलं, मला माहितीच आहे, मी त्या गावचाच आहे, 39 वर्ष त्या गावातच होतो मी, माहिती आहे या उद्धवमध्ये कधी कुठे कान पडत पण नाही मारा। आणि काय धमक्या, गेट आउट, अरे तू काय गेट आउट म्हणतो, तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केला ना तुला, आता पुढच्या निवडणुकीत वाट बघतोय पवार साहेब, मलाच करा, तुमची सत्ता कशी आहे, आम्ही काय द्यायला बसलोय, आम्ही आहोत आणि राहणार, तुमचं काय काम आहे, काय केलं 2.5 वर्षात, 2 दिवस फक्त मंत्रालय, असा मेंगळट मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे, काही येत नाही फायनान्स, मला कळत नाही, मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला, 2 दिवस फक्त मंत्रालय कामकाज कोण करेल, जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक कोण पाहणार, कोण अभ्यास करणार,
आणि महाराजांबद्दल सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरव उद्गार काढले नाही नाही काढले. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी, संजय राऊत कौरू देणार नाही. तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे. मी तिथून 7-8 मिनिटांवर राहतो. तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे महाराष्ट्रात, दंगली घडवायच्या आहेत. राज्य सरकार स्वस्त का, ताबडतोब अटक करा. हे जे फोटो दाखवतोय ना, सगळीकडे पाठवतोय ना, केलं पाहिजे असं माझं मत आहे. ही घटना मी तुम्हाला सांगतो. धाडशी पुरुष वय वर्ष 34 असं आता दिसतोय, दिसला का? मी त्याविषयी पुतळा पाहायला गेलो, पुतळा 10-12 मिनिटात थांबलो. मला ते म्हणजे काय पाण्यावरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काय नव्हतं. आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं, झाकलेलं होतं. लगेच मी तिथून माझ्या घरी जाय, माझ्या घरी जायला 7-8 मिनिटं, मी दुसऱ्या रस्त्याने निघालो. मध्ये महादेवाचं मंदिर आहे, मी नमस्कार करायला मी थांबलो. तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले. मला काय विजय, कसं काय, काय नाही दादा, कशात तुम्ही, मला आला माझी तब्येतवर विचारले आणि तो गेला. अजून 2 मिनिटं पुढे गेलो तेवढ्यात एक आवाज आला, घोषणा अभिष्ठा देत काही लोक येत होते. मी पोलिसांना विचारलं कोण आहे, शिवसेनावाला आहे आदित्य ठाकरे लोक आ रे. अच्छा, मला एसपीनं बोललो तुम्ही परवानगी नाही द्यायला, एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे, मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना, मी ऑफिशियली पत्र दिलं होतं. त्याच्या तोंडात शब्द नाही. तेवढ्यात ते आले, आले तर तुम्ही पुतळा पाहायला रिसर जायला पाहिजे ना. दुःखद घटना आहे. घोषणा हे आमचे जो टकरांगा वगैरे वगैरे घोषणा देत, तो कोण वैभव, तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे. मग मी ते रूप पाहिलं, म्हणलं एसपी साहेब हे नाही जायंगे वापिस. क्यू नाही जायंगे, मला आपला हुकूम आहे की आपण नाही बोललो तर नाही जा. 2 तास जागेवर बसतो, 2 तास मधून मधून फोन येते, उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती आहे. मग आमचे जयंत पाटील मित्र आले, दादा मोठं मन करा ना. म्हणजे कशासाठी करू, माझं काय चुकलं सांग, मी या रस्त्याने सरळ चालो, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला. मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली, ग्रँटेड. मी उलट सोडणार. मग जयंत पाटील तिसऱ्यांदा आला, दादा जाऊ दे ना प्लीज एक. म्हणलं जयंत मी परवानगी देईन, या बाजूनी जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची, वर मान नाही खाली मान करून. आणि वर मान केली काय झालं, तुम्ही जबाबदार नाही. नाही नाही मी जबाबदारी घेतो, जा. आणि मग एक एक असे जात होते, अशी मान नव्हती, अशी होती तू जाताना काय. आणि काय काय बोलत, एका 34 वर्षाच्या पोराला रोखण्यासाठी, 42 वर्षाच्या पोराला, त्यांच्या 72 वर्षाच्या बापाला येऊन घ्यावं लागलं, हीच दहशत असते जंगलात वाघाची. कशाशी वाक्याची तशी काही जोड नाही. आणि आमच्या सिंधुदुर्गात तरी शुद्ध मराठी, बाप बी बोलत नाही, मुलगा म्हणतात, बाप म्हणत नाही, शिवी म्हणतात. आमच्याकडे कानफडत मारतात, बाप म्हणतात, शिवी समजतात. वडिलांना वडील, बाप नाही, दहशत असते. हीच दहशत कबूल करतो, वाघाची दहशत तो कबूल करतो. आणि आत्मदय मात्र, तिथून कोंबड्या काढल्या असत्या, तिथून आता किशातून कोंबड्या फिरवतो का, काही बोलतो म्हणजे मनाला येईल तेवढं. श्रावण आहे ना, तर किशातून कोंबड्या पण बाहेर काढल्या असत्या. काय रे, हा फोटो तुम्ही लोक सगळे छापता. मोदींना माफी कशासाठी मागितली,
महाराजांचा पुतळा पडला म्हणून, पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून की भ्रष्टाचार करणाऱ्यावर पांघरून घालण्यासाठी मागितली? उद्धव तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधानबद्दल बोलण्याची, लायकी नाही। तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आतापर्यंत तुझ्या लहानपणापासून। अरे तू मला एक काम सांगितलं, मी त्या माणसाला फोन केला की वा उद्धवचं काम आहे करा, हे काम एवढं सांगायला या माणसाने 3 लाख रुपये घेतले होते। पुण्याचे बिल्डर आणि ते शरद पवारचे पार्टनर, तो उद्धवकडे गेले, माझी ओळख नव्हती की राणेसाहेबांची ओळख होती, तुम्ही जरा सांगा। मिलिंद नार्वेकरनी पैसे आमच्या रवी शेंडगेकडून घेतले 3 लाख रुपये, कोण करायचे? काय रवी पण कुठेतरी असेल इथे, काय काय रे असेल तर बोला, जाता जाता हात काय एवढ्या बरं। कोरोनामध्ये औषधाचा टेंडर आला, जशी आता चौकशी चालू आहे, 15% पैसे घेतले 15 आदित्य ठाकरेंनी। भ्रष्टाचार या विषयावर उद्धव ठाकरेंनी बोलू नये, नारायण राणे असो, एकनाथ शिंदे असो, शिवसेनेचे शिवसेने नसलेले आणि आता मंत्री असलेले अनेक जण आहेत, ते एकच काम करत होते, मातोश्रीवर पैसे पोचवायचं। पैसे हाताने दिलेत, तुझी रशीद कधीच दिली नाही उद्धव ठाकरेंनी। हा बोलतोय भ्रष्टाचार आणि मोदींवर बोलतोस तू? अरे जनाची नाही मनाची तरी, तू कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही रे, कधीच होऊ शकणार नाही। तुला वैचारिकता नाही, कुठल्या विषयाचा प्रशासनाचं नॉलेज नाही, कायदा कसा हाताळतात तुला 1% पण त्याचं नॉलेज नाही, ना बजेटचं कस काय म्हणू मुख्यमंत्री? तेव्हा शरद पवारांनी केलं, महाराष्ट्राला ही शिवसेना उद्धव ठाकरेची हिताची नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नाही, येणाऱ्या पिढीसाठी न्याय मिळेल, नोकरी मिळेल, आर्थिक सबळता प्रगती होईल, एक लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडेल ही अपेक्षा नाही। आणि आहे ना संजय राऊत, ते आगलावे, हा पेट्रोल घेऊनच फिरतो, कोण नसताना लावतो, कोण असताना लावत काय, तो राहणार नाही त्याला माहिती आहे। हे सरकार का प्रोटेक्शन देतं माहित नाही, मी त्याच्या प्रोटेक्शन बद्दल पण आक्षेप घेणार। त्या भाईसाहेब एक कोण आहेत, चपला मारतायत नारायण राणेच्या आला, घरात घुसून मारे, माझं नाव तरी परत परत घे ना जरा, मी कोण आहे काय आहे, कधी घुसतोय काय सांग तरी, नकळत जा। तरी पोलिसांनी नोटीस नाही दिली, घरात घुसून मारेन बोलली आहे, मारीन हे ऑफेन्स होत। मी एकदा बोललो होतो 15 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला किती वर्ष आली स्वातंत्र्याला सांगता आलं नाही, असं मागवून बोलतो किती वर्ष झाली। मी तेव्हा म्हणालो होतो, अरे मी असतो ना तिथे, उद्धवच्या कानफडत मारले असती, आता पण तेच वाक्य बोलतो, मला अटक झाली, मारली असती भूतकाळात, आई म्हणते आता मारणार आहे, का लायसन दिलंय बाई, मला समोर येऊन माझ्याकडे जरा बघ तरी, हिंमत घर तर राहिलं लांब। मी हात कोणाचे विसरत नाही, माझी वाईट सवय, कधीच विसरत नाही। बाई नको बोलू, महिला आहेत, यांच्या नादाला लागू नका, 57-58 वर्षाच्या इतिहासात यांनी कोणाचं घर बसवलं नाही। आमच्या किती महिला आहेत, एक नाव सांगतो दळवी, कुठे काय सा भांडुपला राहायच्या, सिंधुदुर्गाच्या होत्या, काही महिन्यापूर्वी माझ्याजवळ आल्या त्या ऑफिसमध्ये सिंधुदुर्गात, मी उभ्या राहिल्या, मी म्हटलं काय हो तुम्ही दळवीबाई, त्यांचा अवतार पावे ना म्हणलं, म्हणलं हो झालं, म्हणजे कुठे असता, दादा मी कुडाळात असते, का आलाय, पती माझ्या ऑपरेशनला घेतले, सिरियस आहे दादा, म्हणलं काय पाहिजे, मग लगेच मी पीएला सांगितलं, यांना जी मदत लागेल ती करा, कधी मदत केली, जुने सैनिक पदाधिकारी
नगरसेवक ज्यांच्या घरात रमेश मोरे असो विठ्ठल चव्हाण असो ज्यांच्या हत्या झाल्या घरी गेलास चौकशी केली का? कसला बाता करतो यांनी महाराष्ट्र शब्द उच्चारणोय। दर्शकों आपने सुना साफ, उन्होंने उद्धव ठाकरे को पोस्टर के जरिए घेरा है। जैसे वो पोस्टर पर जोड़े मारो कर रहे थे ना, जोड़े मारो यानी जूते मारो, उस पर ही नारायण राणे ने उद्धव ठाकरे को खरी खोटी सुना दी। बता दें आपको, नारायण राणे साफ कह दिया, आज आपने उनको मिंदे कहना शुरू कर दिया, आपके साथ वो नहीं है तो। और आप उस व्यक्ति को बाहर निकालने की बात कर रहे हैं, हम बाहर नहीं जाएंगे, मतलब हम यानी महायुति बाहर नहीं जाने वाली है महाराष्ट्र से। सपना छोड़ दीजिए उद्धव ठाकरे जी, उद्धव ठाकरे, संजय राउत, शरद पवार सब एक से एक बयान देते नजर आ रहे हैं। आपको बता दें छत्रपति शिवाजी की मूर्ति खंडित होने का ये ड्रामा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इसके लिए माफी नामा भी किया है। उन्होंने कहा कि हम शीश झुकाकर नतमस्तक हूं। उन्होंने देखिए बकायदा, आपने देखा होगा सोशल मीडिया पर उनके वीडियोस को, उन्होंने नतमस्तक होकर माफी मांगी थी, उसके बावजूद भी उद्धव ठाकरे उसको मुद्दा बनाए हुए हैं। कह रहे हैं देखिए भ्रष्टाचार देख लीजिए बीजेपी का, जबकि बता दें आपको उद्धव ठाकरे के भ्रष्टाचार एक बार नहीं दर्शकों सैकड़ों बार बाहर आ चुके हैं, कई बार वो घिरे। और महाराष्ट्र में अराजकता अशांति फैलाने का ठीकरा उद्धव ठाकरे के ऊपर फोड़ा जाता है बीजेपी के द्वारा। आपको बता दें राणे ने यह स्पष्ट नहीं किया कि इन बैगों में क्या था जो मातोश्री के पिछले गेट से पहुंचाया जाता था। हालांकि इसमें थोड़े बहुत शिंदे भी गिर गए दर्शकों, शिंदे इसलिए घिरे हैं क्योंकि शिंदे ही आपके लिए बैग पहुंचाते थे, ये बात नारायण राणे ने कही। तो उद्धव ठाकरे घिरे, लेकिन शिंदे भी तो कटघरे में आए ना कि बैग में क्या था भैया बताइए। हालांकि बैग में क्या था ये नारायण राणे ने नहीं बताया है। बता दें आपको, उन्होंने कहा साफ तौर पर डर्टी पॉलिटिक्स कर दंगे भड़काने की कोशिश में उद्धव ठाकरे के ऊपर राज्य सरकार कार्रवाई करे। आपको एक सर्वे पर ले चलता हूं दर्शकों, आपको मैंने पहले ही बताया था एक सर्वे आ रहा है महाराष्ट्र से जो कहीं ना कहीं ये दिखा रहा है कि इस बार सीएम के तौर पर लोग जो हैं देवेंद्र फडणवीस को पहले पसंद बता रहे हैं। उसके साथ उद्धव ठाकरे का भी लिस्ट में नाम है, लेकिन वो निचले पायदान पर है। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, इन तीनों का नाम है। और इसी तरीके से यहां पर महाराष्ट्र में कांग्रेस भी आगे बढ़ चढ़कर हिस्सा ले रही है। हालांकि संजय राउत कह रहे हैं कि हमारे पास अजीत पवार गैंग के कई ऐसे विधायक हैं जो आना चाहते हैं, वापसी करना चाहते हैं, नेता सामने आना चाहते हैं। हमने देखा बीजेपी के अभी एक दो विधायक टूटकर गए वापसी, यहाँ शरद पवार और अजीत पवार के गैंग से रूट कर गए शरद पवार के गैंग में वापस। लेकिन अब देखने वाली बात होगी, बीजेपी भी तमाम कोशिश वहां कर रही है राज्य में। इसके साथ मैं आपको बता दूं, नारायण राणे ने साफ कह दिया कि एकनाथ शिंदे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अजीत पवार ने महाराष्ट्र में सार्वजनिक रूप से माफी मांगी है और इन घटना की जांच के लिए हमने समिति को गठन कर दिया। इसके बावजूद भी क्यों यहां सिंधुदुर्ग में ये जो हुआ उस पर सांप्रदायिक तनाव फैलाने का काम कर रही है महाविकास अघाड़ी। और महाविकास अघाड़ी को संजय निरुपम ने भी जमकर घेरा, शिवसेना ने तो तिलांजलि दे दी। बाल ठाकरे के बयान से लेकर के उनके हिंदुत्व की छवि को उद्धव ठाकरे ने कहीं ना कहीं पूरी धूमिल करने की कोशिश कर दी है। तो उद्धव ठाकरे गिर रहे, उद्धव ठाकरे की गंदगी सामने आ रही है राजनीति के स्तर की, क्योंकि उन्होंने जूते मारे। आप सोचिए, एक तरफ तो वो दिखाते हैं कि राजनीति अलग अलग है, लेकिन पोस्टर पर जूते मारना यह दिखाता है कि जनता को लुभाने में कोई कोर कसर निचले स्तर के पायदान पर करने पर नहीं छोड़ेंगे उद्धव ठाकरे। आपकी क्या राय है, कि आपको भी लगता है उद्धव ठाकरे वाकई डर्टी पॉलिटिक्स कर रहे हैं? कमेंट में बताइएगा। बहुत शुक्रिया आपका द न्यूज से जुड़ने के लिए।